मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती होईल की नाही हे उद्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल. दरम्यान शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा केल्यानं युतीवरती टांगती तलवार कायम. युती होणार नसेल तर ती मैत्रीपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णय देखील दोघा पक्षांनी घेतल्याचं समजतंय. आज मातोश्रीवर पिंपरी चिंचवडच्या शिवसेना नेत्यांची युतीबाबत बैठक झाली, मात्र बैठकीनंतर कोणतंही भाष्य करायला नेत्यांनी नकार दिला. युतीबाबत उद्याच काय ते समजेल असं विनायक निमहण यांनी स्पष्ट केलं. बैठकीला आमदार नीलम गोऱ्हे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विनायक निमहण, डॉक्टर अमोल कोल्हे हे उपस्थित होते. माननीय उद्धव साहेबांनी वेट अँड वॉच, उद्या 26 तारीख आहे आणि त्यावेळेला साहेब काय ती भूमिका मांडतील. आज सर्वांनी अत्यंत तपशीलवार चर्चा झाली, प्रत्येक मुद्द्यांवरती राजकीय मतं सगळ्यांची ऐकून घेतली साहेबांनी. साहेबांनी पण प्रत्येक मुद्द्यावरती सविस्तर मार्गदर्शन केलं, पण याच्यावरती कुठलं काही मी आता घोषणा किंवा विधान करू शकत नाही. युती संदर्भात जी काही चर्चा होईल ते आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी जाहीर करतील. शिवसेनेमध्ये आदेश चालतो, आदेश आल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.